नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला तर इथे एक 2022 पासून मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सुरू झालेले आहे। तर हे जे अटेंडन्सचा जो डेटा एका वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतो की आपण अटेंडन्स कधी लावली, आपले टायमिंग, प्रेझेंटचे दिवस, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत। तर हे आपण डेटा कसा पाहायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बायोमेट्रिकचा डेटा पाहण्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये फक्त MCGM बायोमेट्रिक असं सर्च करायचं आहे। ज्यावेळी तुम्ही MCGM बायोमेट्रिक असं सर्च करणार आहे, त्याच्यानंतर खालती यायचं आहे। खालती आल्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार आहे त्याच्यामध्ये MCGM अटेंडन्स लॉग इन बायोमेट्रिक अटेंडन्स MCGM असं लिहिलेलं आहे, त्याच्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही हा इंटरफेस पाहू शकता। तर इथे आल्यानंतर आता इथे आपल्याला अटेंडन्स आय डी म्हणजे आपले आधारचे लास्टचे 8 डिजिट टाकायचे आहेत, त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे। तर इथे आपण अटेंडन्स आय डी आपला आधारचा 8 डिजिट टाकलेले आहेत, त्याच्यानंतर आम्ही इथे कॅप्चा टाकलेला आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला खालती आल्यानंतर आपल्याला जनरेट लॉग इन OTP क्लिक करायचं आहे। तर इथे आता लॉग इन OTP क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP टाकायचा आहे, त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला। आता इथे अटेंडन्स आय डी आपण ऑलरेडी टाकलेला आहे, तर इथे आता जो OTP आलेला आहे तो इथे मी OTP टाकलेला आहे। OTP टाकल्यानंतर हा कॅप्चा टाकलेला आहे। आता हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला खालती यायचं, खालती आल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की ज्याचे अटेंडन्स आहे त्याचं नाव आलेलं आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला खालती यायचं आहे। खालती आल्यानंतर आता इथे तुम्ही तुमचा डेटा आहे तो अपडेट करू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला रजिस्टरवरती क्लिक करता, आपला डेटा रजिस्टर पाहायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। तर आता मी ह्या रजिस्टरवरती क्लिक करतो। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो येणार आहे, जो बायोमेट्रिक अटेंडन्स करताना येतो तो, त्याच्यानंतर खालती यायचं आहे। खालती आल्यानंतर इथे तुमचं नाव, त्याच्यानंतर डेजिग्नेशन, तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरसुद्धा येणार आहे। आता त्याच्यानंतर आता इथे मंथ आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत। तर आता इथे पहिलाच मंथ सुरू आहे, तुम्ही तुमच्या हिशेबाने कोणता आहे तो घेऊ शकता। तर आता इथे मी पहिलाच मंथ घेतलेला आहे। पहिला मंथ घेतल्यानंतर तुमचं इथे ऑर्गनायझेशनचं नेम, त्याच्यानंतर डिव्हिजन आणि युनिट आलेलं आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही आज जी अटेंडन्स लावली त्याचा तो इन टाइम त्याच्याबरोबर आउट टाइम त्याचा इथे आलेला आहे, त्याच्यानंतर याचा ॲव्हरेज रिस्पॉन्स टाईम किती आहे तो पण सुद्धा त्यांनी दिलेला आहे। तर आता इथे आपल्याला इथे आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिसतं की तुमच्या बायोमेट्रिक अटेंडन्सचं, त्याच्यामध्ये इथे खालती आल्यानंतर इथे टाईम आहे आणि इथे डेटसुद्धा दिलेले आहेत। तर इथे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर इथे रजिस्टरचा म्हणून एक ऑप्शन आहे, तर इथे रजिस्टरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की तुम्ही कोणत्या दिवशी इथे त्यांनी ग्रीन असेल तर प्रेझिडेंट, रेड असेल तर ॲब्सेंट आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू असेल तर हॉलिडे दिलेला आहे, तर इथे ते प्रेझेंट केलेलं आहे त्याच्यात त्यांनी। तर आता आपल्याला इथे नाव पण सुद्धा दिसते आपलं, ज्याचा हा डेटा आहे त्याचा, त्याच्यानंतर आपल्याला या डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे। डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता की ते डिटेल्स आलेले आहेत, त्याचा इन टाईम, आउट टाईम, त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता डेट, प्रत्येक डेटचा हा डेटा आलेला आहे, त्याच्यामध्ये डेट आहे, लोकेशन आहे, त्याच्यानंतर इन टाईम आहे, आउट टाईम आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये किती तास अवेलेबल होता त्याचासुद्धा टायमिंग आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डेटा बघू शकता। तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय हिंद आणि वंदे मातरम।